आझाद मैदानाची क्षमता कमी असल्यामुळे मुंबईत येऊ नये. मुंबई पोलिसांनी जरांगीने आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यामुळे मराठा आंदोलक कोर्टात. आझाद मैदानावरच आंदोलन करणार. पोलिसांनी दिलेल्या नोटीशीवरून आमचे वकील न्यायालयात जातील. मनोज जरांगे ठाम. मराठा आंदोलकांकडून आझाद मैदानावर नारळ फोडत स्टेज उभारणीला सुरुवात. पोलिसांकडून स्टेज काढण्याच्या सूचना. जरांगे पाटलांचे आयोजक वीरेंद्र पवार नोटीशीच्या विरोधात कोर्टात. जरांगेंची अधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ. मी चर्चेसाठी तयार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यास यावं. जरांगे यांच्याकडून स्पष्ट. मनोज जरांगे यांच्या जेवणामध्ये औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे जरांगेंनी पंक्तीत जेवण करावं. प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला. अधिकारी जरांगेंच्या संपर्कात. कुणबी नोंदींसंदर्भात सूचना येत आहेत. मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. जरांगेंनी मुंबईकडे येण्याचा मार्ग बदलावा. नवी मुंबई पोलिसांच्या पथकाकडून जरांगेंना विनंती. नव्या एक्सप्रेसवेची एक लेन सुरू करून द्या, जरांगेंची मागणी. मनोज जरांगे यांचा पायी मोर्चा लोणावळ्यामधून नवी मुंबईच्या दिशेनं रवाना. जरांगेंचा आज संध्याकाळी वाशीमध्ये मुक्काम. आमदार रोहित पवार पोलीस आयुक्तांच्या भेटीला. मराठा आंदोलकांना योग्य जागा द्या. रोहित पवारांची पोलीस आयुक्तांकडे मागणी. गेल्या 3 ओबीसी मेळाव्यांना भुजबळांची गैरहजेरी. चर्चेत असतानाच प्रकाश शेंडगेंचा मोठा विधान. भुजबळ आता सत्तेत राहूनच संघर्ष करणार. रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार असल्याचं वक्तव्य. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ. शिंदे समितीला 29 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ. राज्य सरकारची माहिती. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशी. आमचा लढा सुरूच राहणार. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या सुरज चव्हाणला 7 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी. न्यायमूर्ती एम जे देशपांडे यांच्या कोर्टाचा निर्णय. किती लोकांना जेलमध्ये टाकणार. ही ईडीची नाही तर भाजपची कारवाई. मात्र आम्ही गुडघे टेकणार नाही. राऊतांचा घणाघात.